आणि आता थेट जाऊया शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे एक पत्रकार परिषद घेत आहेत त्या ठिकाणी. आज पुण्यामधल्या रघुनाथ कुरुचिक यांच्या केसच्या मधील पीडित तरुणीने स्वतःचा एक वेगळा जबाब नोंदवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिचं काय म्हणणं आहे ते वाहिन्यांवरून आपण प्रसारितही केलेलं आहे. मगाशी एका वाहिनीवरून बोलत असतानाही मी स्पष्ट केलं की इतके वर्ष आम्ही स्त्रियांच्या चळवळीमध्ये काम करतो आहे, आम्हीच सर्वज्ञानी आहोत असा आमचा दावा नाही, परंतु कुठलीही घटना जेव्हा समोर येते ती घटना समोर आल्यावर जेवढं लवकर होईल किंवा त्या मुलीची मानसिक तयारी होईल की बाबा माझा असा असा जबाब आहे, त्या जबाब 164 अन्वये नोंदवून घेतला जातो. काही वेळेला पोलीस नोंदवतात, परंतु सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्षांकडे ज्या वेळेला संबंधित स्त्रिया दाद मागतात त्यावेळेला आत्तापर्यंत गेली 16-17 वर्ष मी सातत्याने हे केलेलं आहे की आपल्याकडे तक्रार आल्यानंतर जेव्हा आपण पोलिसांकडे तक्रार देतो आणि आपल्याला असं वाटतं की संपूर्णपणे सत्य घटना समोर आलेली आहे, त्याच्यानंतर परत रोज त्याच्यावरती पत्रकार परिषदा रोज त्याच्यावरती काही ना काही बदल होत असतील तर मूळचा जो जबाब आहे तो 164 अन्वये नोंदवला जातो. तो नोंदवण्याचं काम ती मुलगी स्वइच्छेनेसुद्धा करू शकते. आपण सामाजिक संघटना म्हणून किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणून त्याचा ॲफिडेव्हिटही करू शकतो आणि त्याचबरोबर पोलिसांकडे सुद्धा मागणी करता येते की 164 अन्वये तुम्ही जबाब नोंदवा. परंतु आणि तो जबाब जो असतो त्या जबाबाला धरूनच आपण त्यामधलेच मुद्दे हे सातत्याने मांडले जात असतात. परंतु या घटनेच्या मध्ये असं दिसतंय की आधीच्या असणाऱ्या म्हणण्यापेक्षा वेगळं मनोगत त्या संबंधित मुलीने मांडलेलं आहे. मला याच्याबद्दल आपल्याला सांगणं आवश्यक आहे की 25 तर अनेक जणांनी मला अनेक प्रश्न मधल्या काळामध्ये विचारले, तर आधी मी आजच्या जबाबाकडे येते तिच्या. तर मला असं वाटतं की शेवटी युनायटेड नेशन्स असेल किंवा सगळे राष्ट्रीय महिला आयोग असतील किंवा कायदा असेल त्याच्यात आपण सारखं हेच सांगत असतो की बिलीव द वुमन, बिलीव द व्हिक्टीम, म्हणजे जी पीडित महिला आहे तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. परंतु तिच्या म्हणण्यामध्ये किती तथ्य आहे किंवा त्या म्हणण्यामध्ये सकृतदर्शनी पुरावे काय आहेत, त्या म्हणण्यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा काय आहे हे तपासून घेण्याचं काम न्याय यंत्रणेचं असतं. त्यामुळे आम्ही स्वतः न्याय यंत्रणा आहोत अशा थाटामध्ये आपणच इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असल्यासारखं जर का बोलत सुटलो तर त्याच्यामध्ये काय होतं त्याचं उदाहरण आज या सगळ्या समोर आलेलं आहे. आणि म्हणून तिचा जबाब जो आहे तो जो तिचा जबाब असेल, आज तिने हा जबाब दिलेला आहे, तर तो कोर्टामध्ये जेव्हा काही पुढची प्रक्रिया होईल किंवा पोलिसांच्याकडे सुद्धा त्यावेळेला तिला ते काही वाटलं तिला मांडण्याचा अधिकार आहे. त्यावेळेला तिच्यावर दबाव होता का आत्ता दबाव आहे का काय आहे याच्यावरती राजकारणानुसार भूमिका घेणं अजिबात योग्य नाही आहे. मला तर स्वतःला असं वाटतं की व्यक्तींनी स्वतःला मोठं मानण्यापेक्षा मुळात ज्या भारतीय जनता पक्षाचं त्या प्रतिनिधित्व करतात त्या संदर्भामध्ये मला दोन प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात की ज्या मुली अशा प्रकारनी त्यांचा त्रास होतो त्यांचं वेगवेगळ्या भावनिक भूमिकांमधून त्या जात असतात. कारण काही वेळेला त्यांना सुरुवातीला असं वाटतं की हे माझ्याच वाट्याला का आलं, काही काळ त्यांना असंही वाटतं की मी आता आत्महत्या करते, काही वेळेला त्या म्हणतात नाही या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे आणि शेवटी त्या स्थिरावतात. ह्या साधारणपणे अनेक केसेसमध्ये आम्ही पाहिलेल्या मुलींच्या परिस्थिती आणि अवस्था असते. तर याच्याबद्दल कुठलाही विचार न करता ज्या प्रकारे त्याचं राजकीय भांडवल केलं गेलं ते जर का पाहिलं तर मला असं वाटतं की हेतू त्या मुलीच्या न्यायापेक्षा तिच्या जखमांचा एक भांडवल करणं किंवा त्या जखमांवरती मीठ चोळणं आणि त्या जखमांचा राजकीय द्वेषापोटी बाजार मांडणं अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाकडून सगळं वर्तन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती या मुलीची आधीची स्टेटमेंट जेवढी महत्त्वाची आहे तेवढंच हे स्टेटमेंटसुद्धा महत्त्वाचं गणलं गेलं पाहिजे. त्याबरोबर आता मी चित्रा वाघांच्या लाईव्ह स्टेटमेंटमध्ये पाहते आहे आणि त्याच्यामध्ये म्हणतायत की आता ती असं बोलायला लागली, आता ती तसं बोलायला लागली, मला हा अनुभव आला. हा अनुभव असा येऊ शकतो, चार स्वतः केसेस तुम्ही हँडल केल्या असतील तर आम्ही पूर्वीच्या मी आता नावं घेत नाही केसेसची, कोर्टामध्ये जाईपर्यंत मुलगी असं बोलते पण नंतर काही कारणामुळे पूर्ण होस्टाईल होते किंवा होस्टाईल झाली नाही तरी जबाब बदलते. अशा वेळेला तिला जी उत्संत किंवा मानसिक समुपदेशन किंवा आत्मविश्वास हा फक्त रोज तिला सांगून मिळत नसतो हे देखील त्याच्यात महत्त्वाचं आहे. दुसरं, सातत्याने एक दिशाभूल करणारं वातावरण तयार केलं गेलं की तिला कोणीच मदत केली नाही, कोणीच मदत केली नाही, कोणीच मदत केली नाही. इथे मला सांगायला पाहिजे, मी हा प्रिंटआउट जो काढला आमच्या स्त्री आधार केंद्राच्या दोन कार्यकर्त्यांनी तयार केलेलं हे निवेदन आहे आणि 25 फेब्रुवारीला मी मुंबईमध्ये होते
त्यावेळेला त्या मुलीचा मला फोन आला की मला बोलायचं आहे तुमच्याशी. आणि त्यानंतर मी तिच्याशी फोनवर जेव्हा बोलले आणि तिने तिच्यावरती झालेल्या तक्रारीचं स्वरूप सांगितलं, तर जवळजवळ माझ्या पुरंदर बंगल्यामधल्या लँडलाईनवरून मी तिच्याशी 25 ते 30 मिनटं बोलून सगळी तिची कैफियत ऐकून घेतली. तिची तब्येत बरी नाही आहे हे माझ्या लक्षामध्ये आलं आणि मग मी तिला विचारलं तुला पुढे काय करायचं आहे. तर त्याच्यानंतर ती म्हणाली की मी जरा बोलते. आणि मग स्त्री आधार केंद्राच्या समुपदेशक आमच्या 2 महिला कार्यकर्त्या इथे बोलावल्या. त्यांनी तिच्याशी बोलून तिच्या तब्येतीची विचारपूस केली, बाकीचे तिचे जे स्त्री आरोग्य विषयाचे प्रॉब्लेम होते त्याच्याबद्दल विचारपूस केली. आणि जेव्हा तिला विचारलं की तुझी इच्छा काय, तिने स्त्री आधार केंद्राचा फॉर्म देखील भरून दिला, त्याच्यावर सही आहे आमच्याकडे तिची फॉर्मवरती. आणि त्यानंतर मग तिला जेव्हा विचारलं की तुझी इच्छा काय, तिने सांगितलं की मला 5 च्या सुमाराला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची. जेव्हा एक पीडित मुलगी मग ती तक्रार आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याबद्दलची असेल किंवा कुठल्या सामाजिक व्यक्तीबद्दल असेल, ज्यावेळेला ती सांगते की पोलीस स्टेशनला जाऊन मला तक्रार द्यायची आहे, त्यावेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून, एक संवेदनशील माणूस म्हणून जे करायला पाहिजे होतं ते मी कर्तव्य केलं. आणि त्याच्यामध्ये मी कोण जवळचं का कोण लांबचं का कोण पक्षाचं हे पाहिलं नाही. मी स्वतः त्या भागामधल्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला, माझे PA जे आहेत अधिकृत त्यांनी फोन केला आणि सांगितलं की ही मुलगी आमच्याकडे आलेली आहे, ताई आता मुंबईमध्ये आहेत, परंतु तिची तक्रार नोंदवायची तिची इच्छा आहे आणि म्हणून ती कशी पोहोचेल तुमच्याकडे हा आम्हाला प्रश्न पडला आहे. आम्हाला असं वाटलं की उद्या ती रस्त्यामध्ये कुठे भरकटली काय अजून कमी जास्त नको व्हायला. म्हणून शेवटी शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशननी एक महिला कॉन्स्टेबल पाठवली आणि आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्या तिच्यावर एवढ्यासाठी गेल्या नाहीत की उद्या लोक म्हणतील का काही जणं की आम्ही चुकीचा जबाब घेतला. आणि म्हणून लेडी पोलीस शिवाजीनगरची येऊन तिला घेऊन गेली आणि त्याच्यानंतर तिचा जबाब नोंदवलेला. ही गोष्ट त्या मुलीलाही माहिती आहे, ही गोष्ट चित्रातही वाघांनाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. पण सातत्याने हेच बोलत राहायचं की अमुक माणूस अमुक व्यक्ती असा आहे म्हणून तुम्ही बाजूला करताय. खूप सहन केलं मी सुद्धा या सगळ्या प्रकाराच्या मध्ये आणि मला खूप खेद होतो या गोष्टीचा की म्हणजे ज्यावेळेला रघुनाथ कुचिक यांनी मला फोन केला आणि सांगितलं की ताई मला तुम्हाला एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं मी तुमच्याशी बोलणार नाही, मी तुमच्याशी बोलू शकत नाही. आत्तापर्यंत कुठल्याही घटनेमध्ये ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे शोषणाचे किंवा गुन्हे बलात्काराविषयाचे किंवा गैरफायदा घेतल्याचे जे काही गुन्हे होतात त्याच्यामध्ये मी कधीही पीडित महिलेचं म्हणणं ऐकल्यावरती मी आरोपीला भेटलेलं नाही आणि बोललेलं नाही. म्हणून मी तुम्हालाही भेटणार नाही, तुम्ही समजून घ्या ही गोष्ट. तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही कायदेशीर मार्गाने करा, तुमचं खरंय खोटंय ते जे काय असेल ते कोर्ट ठरवेल, असं मी त्यांना उत्तर दिलं. त्यावेळेला दोन्ही बाजूनी हीच चर्चा चालली होती की बाबा तिच्या तिने तिच्या बाकीच्या सुद्धा घटना सगळ्या मी वाचल्या की आधीच्याही 2 घटनांमध्ये फसवलं गेलेलं होतं तिला असं तिचं म्हणणं होतं. त्याच्यावर मला कुठलंच भाष्य करायचं नाही, परंतु त्या घटनेच्या वेळेला सुद्धा मला माहीत नव्हतं की ह्याच केसमधली ही मुलगी हे परत तिसरी घटना आहे म्हणून. आता मला असं वाटतं की पोलिसांकडे एकदा गेल्यानंतर त्या पोलिसांकडे पण ह्या ती जी मुलगी आज बोलली आहे त्याची कॉल रेकॉर्ड्स आहेत असं मला कळलेलं आहे. तर मला असं वाटतं की पोलीस गृहविभाग माननीय दिलीपराव वळसे पाटील त्याची दखल घेतीलच, परंतु त्यांचा मी वाहिन्यांवरती जे बोलण्याचा रोग पाहिला चित्राताईंचा त्याच्यात त्या असं म्हणत आहेत की आता सगळे पुढे येतील. अरे 11 वर्षाच्या मुलीवरती कुटुंबियाने बलात्कार केले तरी पुणे पोलिसांनी दखल घेतलेलीच आहे. त्याच्यानंतर दुसरं स्वच्छतागृहांमध्ये जो घटना घडली त्याची पोलिसांनी दखल घेतलेली आहे. मधल्या एका घटनेच्यामध्ये मी काही पोलिसांना सर्टिफिकेट द्यायला बोलत नाही आहे, पण ग्रामीण असेल शहर असेल कुठल्याही घटनेमध्ये जर का पोलिसांनी दखल घेतली नसेल तर ती दखल घेण्यासाठी भाग पाडणं त्यांना किंवा दखल घेण्याच्यामध्ये काही दिरंगाई झाली असेल तर त्याच्यात लक्ष घालणं हे प्रत्येकाचं काम आहे. मग त्या घटनांच्यामध्ये दखल घेतली नसेल तर ती त्यांनी निदर्शनाला आणावं, परंतु त्यांच्यावरती झालं आहे म्हटल्यावरती आता सगळे असं बोलतायत डोक्यावर पडल्या ते जे काय बोलतायत त्यांचं सगळं मला आश्चर्य वाटतं. खरं सांगायचं तर त्यांनी सिम्पल गोष्ट होती की 164 अन्वये जो जबाब होता त्याच्या पलीकडे जाऊन त्या जे रोज वेगवेगळ्या गोष्टी वाहिन्यांवर बोलत होत्या त्याच्यामुळे त्या उलट केसच्या तपासावर काही विपरीत परिणाम झाला आहे का, त्याच्यामुळे मुलीचं नीतीधैर्य खच्ची झालं का, काय झालं याचीसुद्धा माहिती संबंधित लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्या मुलीचा जो जबाब तिने काय बदललेला आहे त्याच्यामध्ये काय तथ्यांश आहे, त्या 2-2 असे जबाब झाल्यामुळे काय होणार आहे हे सगळं पुढच्या काळामध्ये न्यायप्रक्रियेमध्ये काय ते ठरेल. परंतु या घटनेच्यामध्ये ससून हॉस्पिटलला सुद्धा या मुलीला जेव्हा दाखल केलं तेव्हासुद्धा तिची विचारपूस स्त्री आधार केंद्राची कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ती म्हणत होती ताई माझा फोन घेत नाही, तर मी फोन घेतला नाही हे खरं आहे, कारण जी व्यक्ती आपल्याला माहिती आहे की आपले फोन रेकॉर्ड करून जाहीर करू शकते त्याच्यामध्ये मी मला योग्य वाटत नाही आहे अशा गोष्टी ज्या करणं येते. आणि अशा पद्धतीने तिलाही मी सांगितलं की विभावरीला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही तिला निरोप द्या की तुला भेटायचं असेल
कारण आम्ही मदत करू तुला, परंतु आम्ही आता मध्ये पडलो या केसमध्ये कुठल्याही प्रकारने, तर आमच्याच हेतूवर संशय घेतला जाईल आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये पोलिसांपर्यंत आणि ह्या हा जो भाग आहे ना तो सोडून सर्व 3 महिने सातत्याने कोणी आलं नाही, नीलमताई गोरे आणि आम्ही त्या शिवसेना किंवा पक्षाचा विचार न करता तिला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवण्याचं काम जरूर केलेलं आहे, परंतु त्यात ती सत्य आहे का असत्य आहे याच्यामध्ये मी पण न्यायदेवता नाही आहे, चित्रा वाघ पण न्यायदेवता नाही आहेत आणि ती मुलगी न्यायदेवता नाही आहे. ह्याची मर्यादा आणि बंधनं प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजेत असं मला वाटतं. आणि उगाच कांगावा करून स्वतःची कार्यपद्धती चुकल्यानंतर सरकारवरती राजकीय भांडवल करण्यासाठी मुलींचा अशा पद्धतीने वापर करणं हे अत्यंत मानवी अधिकाराच्या विरुद्ध आहे, संवेदनहीन आहे, हे मला नमूद करावं असं वाटतं. आणि माझी विनंती आहे की सारखं त्या म्हणतात की माय माऊल्यांनो लक्षात घ्या, अरे माय माऊल्यांनो अशा पद्धतीने रोज जाहीर तिच्या सगळ्या अत्याचाराचं वर्णन केल्यामुळे न्याय मिळतो का? त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने न्यायाच्या पायरीवरती तुम्हाला 30-40 घटनांच्या मध्ये पाठपुरावा करायला पाहिजे. याच्यावरती चित्राताईंच्या बरोबर भाजप महिला आघाडीच्या अजून ज्या काम करणाऱ्या आहेत 10-12 आमदार आहेत, त्यांच्या बाकीच्या नगरसेविका आहेत, यांची जर का मदत घेतली तर मला असं वाटतं माध्यमांमधलं फुटेजच्या बरोबर खऱ्या अर्थाने न्याय प्रक्रियेला राजकारणाच्या पलीकडे जाऊन चालना देता येईल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.